महिला भगिनी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहे ही देशवासियांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच राज्यात ज्या ठिकाणी पुरामुळे नुकसान झालं आहे त्या भागात पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. नुकसान झालेल्यांना भरपाई मिळणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राष्ट्रपती महोदयाचा शपथविधी आहे, सगळेजण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. आनंद आहे, एक आदिवासी समाजाची महिला भगिनी आज देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहेत हे आमच्या सगळ्यांसाठी आणि देशवासियांसाठी एक आनंदाची अभिमानाची बाब आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून. आता ते राष्ट्रपती महोदय आहेत त्यामुळे मी एक छोटा कार्यकर्ता आहे पण त्यांचं अभिनंदन देखील करतो. सर, पुरामुळे जे नुकसान झालंय तर त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ नसल्यामुळे पंचनामे होत नाही असं काही नाही आहे. मी स्वतः सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत. जिथं जिथं नुकसान झालेलं आहे तिथे तात्काळ पंचनामे करा. उपमुख्यमंत्री महोदय स्वतः काही भागात फिरले, मी स्वतः काही भागात फिरलेलो आहे गडचिरोलीसारख्या भागात. त्यामुळे शेतकऱ्यांचं जिकडे जिकडे नुकसान झालेलं आहे त्यांना त्याचा जे काही नुकसान भरपाई मिळणारच आहे आणि तशा प्रकारचे पंचनामे देखील सुरू आहेत. कुठेही काही त्रुटी नाही आहे त्याच्यामध्ये. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहां पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर.